मिटवूनच टाकतो. हलीम, तुझा माझा संबंध संपला, मी तुला तलाक देतो. तलाक, तलाक, तलाक. नमस्कार. महा एम टी व्हीच्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी प्रथमेश नार्वीलकर पुन्हा एकदा स्वागत करतो. गेल्या एक दिवसापासनं एक भडक मुद्दा सर्वत्र गाजत आहे, तो म्हणजे हलाल नावाचा एक मराठी चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शित होतो आहे आणि या चित्रपटाला आवामी विकास पार्टीतर्फे विरोध करण्यात आला आहे. काल रात्री म्हणजे काल संध्याकाळी या चित्रपटाचे जे लेखक आहेत राजन खान यांच्या कार्यालयावर देखील हल्ला झाला होता. आवामी विकास पार्टीचे अशरफ वांकर यांच्याकडूनच जाणून घेऊन नेमकी त्यांच्या पार्टीची भूमिका काय आहे आणि पुढचं काय त्यांचं सगळी वाटचाल असणार आहे. अशरफ भाई नमस्कार. नमस्कार. काय तुमची भूमिका आहे या चित्रपटाच्या विरोधातली आणि हा चित्रपट का तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करता? नमस्कार. मुळात हा नावावरनंच हा विवाद सुरू होतो. हलाल याची भूमिका पहिल्यांदा चित्रपट निर्माता लेखक आणि दिग्दर्शकांनी घ्यावं. हलाल म्हणजे काय हा पहिला प्रश्न आहे. या चित्रपटाचं एक ट्रेलर यांनी एक आठवड्यापूर्वी रिलीज केलं आहे. या ट्रेलरमध्ये अतिशय विवादास्पद असे चित्रीकरण आणि मुद्दे या ठिकाणी त्या चित्रपटातून दाखवण्याचं काम त्यांनी केलं आहे. या ट्रेलरमुळे या चित्रपटामुळे सर्व मुस्लिम धर्मीय बांधवांचं एक प्रकारचं भावना दुखवण्याचं काम या माध्यमातून होत आहे. या संदर्भामध्ये आम्ही विरोध 3-4 दिवसापूर्वी केला आहे की हा चित्रपट आम्ही कुठल्याही परिस्थितीत प्रदर्शित होऊ देणार नाही. याच्या विरोधात आणि याच्या निषेधामध्ये काल आम्ही राजन खान जे हे लेखक आहेत हे स्वतःला मुस्लिम धर्मीय समजतात याच्यावर खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. त्यांनी कुराण शरीफ वाचलं आहे का नाही, इस्लाम धर्म त्यांना कळला का नाही, हा मोठा प्रश्न आहे. आणि यांची विखारी टीका इस्लाम विरोधामध्ये अनेकदा त्यांचे विवादास्पद जे वक्तव्य आहेत ते होत चालले आहेत. त्यामुळे आम्ही यांना विरोध करण्यासाठी ॲक्च्युली जे काल आम्ही विरोध आणि निषेधाच्या संदर्भामध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना पूर्ण दिवस आम्ही 3-4 दिवसापासून आम्ही त्यांना संपर्क साधतो. काल पूर्ण दिवस त्यांना संपर्क साधला, ते आमच्यासमोर आले नाहीत. कदाचित त्यांना कुणकुण लागले असेल की हा होणारा विरोध पाहता ते समोर येत नसतील. त्यामुळे आम्ही लोकशाही मार्गाने स्वतः मी त्या ठिकाणी हजर होतो. आमचे पुणेचे कार्यकारिणी पूर्ण हजर होती. त्या ठिकाणी जाऊन त्यांचं एक संघटना आणि एक मानव अक्षर मानव म्हणून त्यांची एक संघटना आहे. त्या संघटनेच्या फलकाला आम्ही काळं फासलेलं आहे आणि तिथं त्या हलालच्या चित्रपटाचे जे पोस्टर आहे त्याच्यावर आम्ही शाई फेकलेलं आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की या महाराष्ट्रामध्ये असंख्य सामाजिक मुद्दे आहेत, सामाजिक प्रश्न आहेत. स्त्री भ्रूण हत्यासारखा विषय आहे, शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या आहेत, शिक्षणासारखा महत्त्वाचा मुद्दा आहे, बेटी बचावसारखा मोठा उपक्रम आहेत. अशा संदर्भामध्ये चित्रपट तुम्ही बनवा, एक चांगला मेसेज या समाजामध्ये जाईल. धार्मिक मुद्द्यावर चित्रपट बनवून धार्मिक भावना दुखवण्याचं काम तुम्ही करू नका. आम्ही कुठले धर्मांध नाही. या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही चालतो आणि आम्ही विरोध करतो तो जातीयवादी विचारांना. या चित्रपटामध्ये ज्या काही घटना आहेत, ज्या काही दाखवले गेले आहेत, ते चित्रपटमधनं काढून टाकाव्यात. पण तुम्ही कालपासून जे राजन खानांना विरोध करताय किंवा लेखक म्हणून त्यांच्या कार्यालयावर काळं फासलं वगैरे, पण राजन खानांनी ही कथा लिहून साधारण 30-31 वर्ष झाली, म्हणजे 90-च्या दशकात ही कथा लिहिली होती. तर यापूर्वी तुम्ही कधी ती वाचली नव्हती का? कसं आहे, आम्ही राजकारण आणि समाजकारणात असल्यामुळे अशा कथा माझ्या कधी वाचण्यात आलेली नाही आहे आणि ती मी वाचलेली नव्हती. हा पिक्चर ज्यावेळेस ट्रेलर रिलीज झाला त्यावेळेस आमचे काही कार्यकर्त्याने तो ट्रेलर मला पाठवला, ते पाहिल्यानंतर मी ती कथा पण वाचली. पण त्या कथेमध्ये आणि या चित्रपटाच्या दिग्दर्शनामध्ये आणि चित्रीकरणामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्या कथेला तोडून मोडून आणि एक वेगळा मिर्च मसाला लावून ज्या प्रकारे या पिक्चरला ग्लॅमर यावं, याला प्रसिद्धी मिळावी, अशा प्रकारचं चित्रीकरण करून या पिक्चरला दाखवण्यात आलं आहे. त्याचा ट्रेलर आम्ही पाहिला. पण म्हणजे कथेला नक्की विरोध आहे का पिक्चरला आहे? कारण राजन खानांची जी कथा आहे त्यात खूप बदल केलेले आहेत असं तुम्हीच म्हणताय. तर मग राजन खानांच्या कार्यालयावर जाऊन ते काळं फासण्याचं काय उद्देश? राजन खान यांच्या कथेत बदल असा नाही. जे चित्रीकरण मिर्च मसाला लावून केलं आहे ते त्यांच्या विदाऊट संमती, म्हणजे त्यांच्या संमतीनं हा चित्रपट प्रदर्शित होतोय. ते लेखक आहेत चित्रपटाचे, त्यामुळे पहिला विरोध आमचा त्यांना आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की सेन्सरनी पहिल्या फेरीमध्ये हा चित्रपटला बॅन केलं होतं. दुसऱ्या फेरीमध्ये या चित्रपटामध्ये काही विवादित पद्धती, त्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही हा चित्रपट बनवू नका, तुम्हाला विरोधाचा सामना करावा लागेल, तुम्ही हा चित्रपट थांबवावा. पण याचं आर्थिक बळ आणि राजकीय बळाच्या कारणामुळे हा चित्रपटाला परवानगी मिळाला असा आमचा हा साफ आरोप आहे. आणि येत्या 48 तासामध्ये आमची अशी मागणी आहे, आपल्या मार्फत आम्ही मागणी करतो की या चित्रपटासंदर्भामधील हा चित्रपट आम्हाला दाखवावा, आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही बसू. ज्यावेळेस या चित्रपटाला सेन्सॉरनी मान्यता दिली दुसऱ्या वेळेस, त्यावेळेस त्या बोर्डवर 7-8 मुस्लिम परीक्षक होते,
आणि त्यानंतर चित्रपटाला मान्यता दिल्यानंतरही आज एक वर्ष पूर्ण झाले. या एक वर्षामध्ये चित्रपट साधारण पिफमध्ये किंवा बर्लिनमधल्या महोत्सवामध्ये अनेक ठिकाणी दाखवण्यात आलं आहे. तर या एक वर्षात तुम्ही या चित्रपटाकडे किंवा या चित्रपटातल्या काही कथांमध्ये काही बघितलं नव्हतं का? काय ट्रेलर आल्यावरच फक्त लक्षात आलं? या संदर्भामध्ये कुठल्याही त्याच्या संदर्भामध्ये या सोशल मीडिया किंवा कुठेही त्यांनी ट्रेलर प्रसिद्ध केला नव्हता. या एक आठवड्यापूर्वी हा ट्रेलर त्यांनी प्रसिद्ध करण्यात आला आहे. 2 ते 3 ट्रेलर झाले आहेत. त्यातला एक अतिशय भयानक असा ट्रेलर आहे की जो पुरुष जातीवर आणि मुस्लिम धर्माच्या धर्मगुरूवर एक प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम या ट्रेलरमधनं झालं आहे. ते आमच्या ज्यावेळेस लक्षात आलं आम्ही त्वरित या विषयासंदर्भामध्ये आम्ही आमची भूमिका जाहीर केली आहे. या पुढचं काय म्हणजे आता तुम्ही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार आहात का तो बॅनच करणार आहात? या चित्रपटामधील विवादित मुद्दे ह्या चित्रपटांमधनं काढून जर का ते प्रदर्शित आमच्या समोर करणार असतील तर आम्ही या चित्रपटात सर्व लोकांची चर्चा करून या चित्रपटाला परवानगी देऊ. जर का या चित्रपटामधील हे विवादित मुद्दे काढू न पाहता आणि डायरेक्ट त्याने जसाच्या तसा चित्रपट जर का प्रदर्शित केला आणि करणार असतील तर हा चित्रपट आम्ही प्रदर्शित होऊ देणार नाही. जर का या संदर्भामध्ये कुठली घटना घडली तर याला सर्वस्वी हे निर्माते, दिग्दर्शक, लेखक आणि प्रशासन वर्ग जबाबदार असेल. कायदा आणि सुव्यवस्था जर का राखायची असेल तर प्रशासनाने त्वरित या चित्रपटावर रोक लावावी आणि याच्यावर तातडीनं कायदेशीर कारवाई करावी ही आमची मागणी. अहो खेळणं करून टाकलं हो तुम्ही माझं. एकाचं मन भरलं की दुसऱ्याने वापरायचं आणि दुसऱ्याचं झालं की पुन्हा पहिल्याकडे जायचं. नमस्कार. आत्ता आपण बघितलं आवामी विकास पार्टीने ज्या पद्धतीने या चित्रपटाला विरोध केला आणि त्यांची बाजू मांडली, तर या चित्रपटाची दुसरी बाजू देखील आपण जाणून घेण्यासाठी या चित्रपटाचे लेखक राजन खान यांच्यासोबत त्यांची भूमिका जाणून घेणार आहोत. खान सर नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे. आवामी विकास पार्टीने काल तुमच्या कार्यालयावर हल्ला केला, तिथं काळं फासलं आणि आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी त्यांची भूमिका मांडली की त्यांचं पहिलंच म्हणणं असं आहे की ट्रिपल तलाक नावाचं कुठलाही संदर्भ कुराणमध्ये आढळत नाही. तुमचं काय म्हणणं? अगदीच खरं आहे, फार सत्य गोष्ट बोललेत ते. ट्रिपल तलाक कुराणात अजिबातच नाही आहे, म्हणजे ज्या पद्धतीनं तलाक दिला जातो. पण कुराणात नसलेली गोष्ट काही लोक करतात, म्हणजे त्यांचं इतकं अभ्यासू म्हणणं आहे आणि ते मला मान्य आहे की ट्रिपल तलाक कुराणमध्ये नाही. पण कुराणाच्या विरोधात जाऊन तलाक देण्याची अतिशय वाईट पद्धती समाजात विकसित झालेली आहे. त्या वाईट पद्धतीबद्दल हा चित्रपट आहे, कुराणाबद्दल नाही, मुसलमान धर्माबद्दल नाही. ट्रिपल तलाक या विषयावर काहीतरी वेगळ्या पद्धतीने हा चित्रपट भाष्यकरू पाहत आहे असं त्यांचं म्हणणं? अजिबातच नाही, तसं काहीच नाही. ट्रिपल तलाक कुराणात ज्या पद्धतीनं मांडलेला आहे त्याबद्दलच भाष्यकरू पाहतो आहे की कुराणात जे लिहिलं आहे तसं समाज वागत नाही आणि ते चुकीचं वागतो. याच्यावर बोलायचं नाही का? जर काही चुका घडत आहेत तर चुकांवर बोलायचं नाही का? तर त्या संदर्भातलाच तो चित्रपट आहे. आणखी एक त्यांनी तुमच्यावर आरोप केला आहे की या चित्रपटाचं म्हणा किंवा या कादंबरीचं लिखाण करताना तुम्ही मुस्लिम धर्माबद्दल थोडा कमी अभ्यास केला आहे किंवा खान सरांचं त्याबद्दल अज्ञान प्रदर्शित झालं आहे असं त्यांनी म्हणलं आहे. आणि पुढं जाऊन त्यांनी असं एक वाक्य वापरले की त्यांनी घर वापसी करावी अशी, तर यावर काय म्हणणं? त्यांचा माझ्याबद्दलचा अभ्यास आहे का? त्यांचा स्वतः कुराणाचा अभ्यास आहे का? त्यांचा धर्माबद्दलचा अभ्यास आहे का? मी कोण आहे, काय भूमिकांनी जगलो, समाजासाठी काय काम करतो, कुठल्या तळमळीनं लिहिलं, याचं त्यांचं आकलन किती आहे, त्यांना त्यातलं काय कळतं, त्यांनी कथा वाचल्यात का माझ्या? काहीही न वाचता बेधडक ते, आणि हा काळच आहे आता, दुसऱ्यावर बेधडक म्हणायचं त्यांचा अभ्यासच नाही, यांचा अभ्यास आहे का? पण हे घर वापसी काय म्हणजे त्यांनी असं का म्हणलं? मला नाही कळलं हे घर वापसी काय. अतिशयच बालिश वाटतं मला हे सगळं आणि माझ्या या वयात यांना अशा बालिश लोकांना उत्तरं द्यायची पाळी येते हे मला फारच थिल्लरपणाचं वाटतं. मुसलमानांच्या विरोधात गरळ ओकणारे खूप लोक आहेत, यांनी काय केलं त्यांचं? हे कधी गेलेत पुढं? आणि मी घटना मानतो, घटनेच्या चौकटीत राहून यांनी तरी काय आंदोलनं केली? हां, कुठले लेखक धरता लुकडे सुकडे, प्रश्न हे आहेत का? मुसलमान समाज त्यांचाही असाच प्रश्न आहे की तुम्ही याच विषयावर का भाष्य केलं? अनेक समाजात आणखीन पण विषय आहेत, मग तुम्ही त्याच्यावर का? अतिशयच बालिशपणाची विधानं आहेत, म्हणजे काहीच माहीत नसताना केलेली विधानं आहेत. यांना कोण मस्का लावायला गेलं आहे? मी समाजाच्या दुःखांबद्दल लिहितो, समाजाच्या करुणेबद्दल लिहितो, माणसं सुखी जगली पाहिजेत, शांत जगली पाहिजेत, त्याच्यासाठी लिहितो.
यांनी काही वाचलंय का तरी? काहीही न वाचता बेधडक इतका कसा मूर्ख काळ आलाय की काय चाललंय हे? आणि कशासाठी? जागा मिळवायची आहे, प्रसिद्धी मिळवायची आहे. यांनी काही सामाजिक काम केलं आहे का? विकासाचं काही काम केलं आहे? आणि बाकीच्या समाजांचं जाऊ द्या, मुस्लिम समाजात जाऊन यांनी काम केलं आहे का? शिक्षणाचे प्रश्न आहेत, रोजगाराचे प्रश्न आहेत, महिला अत्याचाराचे प्रश्न आहेत, राबलेत का हे लोक? हां, मुस्लिम पोरं इथं तिथं वावरत फिरत आहेत, त्यांना काम नाही, याच्यासाठी हे लोकांनी काय केलं आहे? एखादी संस्था उभी केली आहे. मी एक अनाथालय चालवतो, सगळ्या धर्मांची पोरं तिथं सांभाळतो, धर्माचा भेद न करता. यांनी एखादं अनाथालय उभं केलं आहे? किती लोकांना मदत केली यांनी? गरिबांसाठी हे काय करतायत? बरं, हे लढा तरी देत आहेत का? रस्त्यावर उतरून मुस्लिम पोरांबद्दल यांनी काही केलं आहे का? हां, मुसलमानांचं सत्यचित्र जे आहे ना, जे मराठी मुसलमान आहेत ते काय जगतात हे मांडलं आहे यांनी? ते मी माझ्या कथांमध्ये मांडलं आहे की ते हिंदूंपेक्षा वेगळे नसतात, ती ही माणसंच आहेत, हे साहित्यात मांडलं आहे. समाजात भूमिका तशाच घेतो. माझी भाषणं ऐकलीच असतील तुम्ही, भाषणांमध्ये सुद्धा सांगतोच मी आणि सगळ्यांचे वाभाडे काढतो की माराऱ्या नका ना करू, एकमेकांचे खून नका ना करू, जगू द्या ना. निसर्गता जन्माला आलेला माणूस निसर्गता मिळाला पाहिजे, तुमच्या एकमेकांच्या धर्माच्या द्वेषानं नव्हे. या भूमिकेवर मी चालत आलो. म्हणजे तुम्हाला एकंदरीत काय वाटतं की कुठेही समाजकार्य ठोस तळागाळापर्यंत जाऊन काम न करताही अशा पद्धतीचं काहीतरी करणं म्हणजे प्रसिद्धीसाठी केलेलं आहे का असं तुमचं म्हणणं? मला सकाळपासून एक वाक्य सुचत आहे, शून्य कर्तबगारीची प्रसिद्धी. हां, आणि ती फक्त चुकीच्या ठिकाणी. या भडेभडी देंडं जेव्हा काही बोलतात एकमेकांच्या धर्मांविरुद्ध तेव्हा हे तिथं जाणार नाही. उदाहरण देऊ, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आजपर्यंत ज्या पद्धतीचा आक्षेपार्ह बोलत आले, किती मुसलमानांनी आंदोलनं केली? जाऊन कधी भूमिका मांडल्यात? या मी तुम्ही लोकं भांडणं लावा धर्माधर्मांची, मी धर्मांची भांडणं मिटवायचं काम करणारा माणूस आहे. शेवटचा प्रश्न की हे सगळं काल कृत्य झालं, तुमच्या ऑफिसमध्ये येऊन काळं फासलं गेलं, तर ह्याच्यावर तुम्ही काही प्रत्युत्तर काही करणार आहात का? म्हणजे काही कुठे जाऊन तक्रार वगैरे पोलिसात करणार आहात का? आणि दुसरा प्रश्न, त्यांनी जे थेट आव्हान दिलं आहे की ह्या चित्रपटातले काही आक्षेपार्ह सीन्स आहेत किंवा ट्रिपल तलाकवर काही भाष्य करणाऱ्या गोष्टी आहेत त्या काढा, त्या काढल्या नाहीत तर हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, तर यावर तुमची काय? अहो, त्यांनी चित्रपट पाहिलाय का? ट्रेलर बघूनच ते सगळं. अहो, पण चित्रपट पहा ना वाक्का. बरं, सेन्सॉर बोर्ड घटनेनुसार चाललेलं भारतीय सेन्सॉर बोर्ड नावाची गोष्ट आहे, ती मूर्ख आहे का? तुम्हाला जायचं आहे तर सनदशीर घटना मानताना तर घटना पद्धतीनं तुम्ही जाऊन न्यायालयात आमच्या विरुद्ध तक्रार करा. चित्रपट माझा चित्रपटाशी संबंध आहे, कथा लिहून झाली 40 वर्षापूर्वी, त्याच्यावर चित्रपट कुणी केला आणि काय केलं ते काही माझा त्याच्याशी संबंध नाही. त्यांनी काय दाखवलं वगैरे अजून मी पण नाही पाहिला ना. हे न पाहता कसे आक्षेप घेतात? आणि दुसरी गोष्ट, जायचं तर सनदशीर कायदेशीर मार्गाने लढावं ना. हां, माझी ओळख नसताना, अक्षरमानवाचं माहिती नसताना ते येऊन कार्यालयात काळं फासतात, याचा अर्थ त्यांना प्रसिद्धीचाच हव्यास आहे. उघड दिसतं ना हे, तुम्हाला सनदशीर मार्ग आहेत ना, बरं चर्चेंचे मार्ग आहेत. तुम्ही चित्रपट पहा ना आधी, मग आक्षेप घ्या. मतभेदाला संधी आहेच आहे आपल्याकडे, लोकशाही आहे, तिथं संधी घेऊ शकता. तुम्ही येऊन हे कृत्य करताना याचाच अर्थ आधी आणि काही माहिती नसताना करताना याचा अर्थ हा काहीतरी विकृत प्रकार आहे असं लक्ष देतं. पुन्हा एकदा आपण बघितलेलं आहे की खान सरांचं असंच म्हणणं की तुम्ही आधी चित्रपट बघा आणि मग त्याच्यावर भाष्य करा. ह्याच्या उलट आवामी विकास पार्टीचं असं म्हणणं आहे की आम्ही ट्रेलर बघितला आहे, ट्रेलरमधल्या काही गोष्टी आक्षेपार्ह वाटल्यात आणि त्या बघून आम्ही त्याच्यावर हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असं त्यांनी आव्हान दिलेलं आहे. तर आता पुढच्या काळातच लक्षात येईल की ह्या चित्रपटाचं प्रदर्शन होईल का नाही होईल आणि हा चित्रपट जे सीन आहेत ते सीन घेऊन प्रदर्शित होतो आहे का ते वगळून प्रदर्शित होतो आहे. पण तोपर्यंत आपण इथेच थांबू. धन्यवाद.